हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। मित्रांनो, आज आपण आपला जो पहिला धडा आहे तो अभ्यासणार आहोत। सामान्य विज्ञान इयत्ता 6वीचा जो पहिला पाठ आहे, पहिला धडा आहे, तो आपण आता अभ्यासणार आहोत। मित्रांनो, आपला पहिला पाठ आहे नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन, बरोबर। आता विज्ञान जे आहे ना मित्रांनो, ते निरीक्षणाने शिकायचं असतं, बरोबर। तर आता काय करायचं आहे, आपण निरीक्षण करायचं आहे। कशाचं निरीक्षण करायचं बघा, या ठिकाणी म्हटले सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे द्या। आता सोबतची आकृती बघा, आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे, बघा या ठिकाणी शिलावरण आहे। शिलावरण म्हणजे जो जमिनीचा भाग आहे त्याला शिलावरण म्हणतात, जो पाण्याचा भाग आहे त्याला जलावरण म्हणायचं, आणि जो हवेचा भाग आहे त्याला वातावरण म्हणायचं। ओके, काय पाहिलं आपण आता, शिलावरण, जलावरण आणि वातावरण। शिलावरण म्हणजे जमिनीचा भाग, बरोबर। वातावरण म्हणजे हवेचा भाग आणि जलावरण म्हणजे पाण्याचा भाग। आता बघा, पक्षी कोठे आहेत, तर पक्षी हवेमध्ये आहेत म्हणजे वातावरणात आहेत। गायी कोठे चरत आहेत, तर या ठिकाणी तुम्हाला गाय दिसते चरताना, ती आहे जमिनीवर म्हणजे शिलावरणामध्ये। रस्ता, झाडे कोठे आहेत, ती सुद्धा शिलावरणामध्ये आहेत, कारण की ती जमिनीवर आहेत। नदी कोठून कोठे वाहत आहे, नदी कुठून कुठे वाहते बघा, इथून डोंगराकडून या ठिकाणी ती वाहत आलेली आहे, है की नाही। म्हणजे डोंगराकडून ती समुद्राकडे किंवा वाहत आहे असं आपण म्हणू शकतो, है की नाही। विमान कोठे आहे, विमान वातावरणामध्ये आहे, हवेमध्ये आहे। मासे कुठे दिसत आहेत, मासे पाण्यात आहेत म्हणजे जलावरणामध्ये आहे। होडी कशावर तरंगत आहे, तर होडी पाण्यावर तरंगत आहे, है की नाही। साधे प्रश्न आपण आता लिहिले त्यांचे उत्तर। आता पुढे बघा, पुढे काय म्हटले आपण पाहू शकतो। आता पुढे नैसर्गिक संसाधने काय पाहतोय आपण, आता नैसर्गिक संसाधने। नैसर्गिक संसाधने म्हणजे काय ते आता आपण शिकूया। ही पृथ्वीचे आवरण पाहिले आपण, शिलावरण, जलावरण आणि वातावरण। आता या ठिकाणी काय म्हटले बघा, यावरून असे लक्षात येईल की आकृतीमधील काही घटक आकाशात म्हणजेच हवेत आहेत, काही घटक पाण्यात आहेत, तर काही घटक जमिनीवर आहेत। पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे हवा, पाणी व जमीन यांच्याशी संबंधित आहेत। म्हणजे सगळ्याच गोष्टी ज्या आहेत पृथ्वीवरच्या, त्या हवा, पाणी आणि जमीन यांच्याशी संबंधित आहेत, बरोबर। जमिनीला जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण म्हणतात। जमिनीला शिलावरण म्हणायचं, पाण्याला जलावरण म्हणायचं आणि हवेला वातावरण म्हणायचं। ओके, तसेच विविध सजीवांचा वावर किंवा संचार या तीनही आवरणात असतो। आपण पाहिलं शिलावरणामध्ये सुद्धा आहेत, जमिनीवर सुद्धा प्राणी राहतात, जलावरणामध्ये म्हणजे पाण्यात सुद्धा प्राणी राहतात, सजीव राहतात, वातावरणामध्ये सुद्धा काही सजीव आहेत, आणि शिलावरण, जलावरण आणि वातावरणाच्या ज्या भागामध्ये जो भाग सजीवांनी व्यापलेला आहे त्याला काय म्हणतात, जीवावरण असं म्हणतात। सजीव आणि त्यांनी व्यापलेला शिलावरण, जलावरण व वातावरणाच्या भागात जीवावरण असं म्हणतात, ही त्याची व्याख्या आहे। ओके, तर ही व्याख्या तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायची, मी त्याला अंडरलाईन करतोय। शिलावरण, जलावरण व वातावरणाच्या भागास जीवावरण असे म्हणतात। कुठपासून, सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या शिलावरण, जलावरण व वातावरणाच्या भागास जीवावरण असे म्हणतात। आणि पृथ्वीची ही जी आवरण आहे ती निसर्गता निर्माण झालेली आहेत, म्हणजे जमीन, पाणी, हवा काही माणसाने तयार केलेली नाहीत। ओके, आता नैसर्गिक संसाधने म्हणजे काय बघा, पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन हे घटक महत्वाचे आहेत, त्यांना नैसर्गिक संसाधने म्हणतात, कारण की ते निसर्गातच निर्माण झालेले आहेत। आणि पृथ्वीवरील सजीवांना टिकून राहण्यासाठी, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे तीनही घटक महत्वाचे आहेत, म्हणून यांना नैसर्गिक संसाधने असं म्हणतात। ओके, म्हणून यांना काय म्हणतात, नैसर्गिक संसाधने असं म्हणतात। अशा पद्धतीने ही काय आहे, नैसर्गिक संसाधने कशाला म्हणतात त्याचे डेफिनेशन आहे, कोणती बघा, ही पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा,
पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. हे तीनही घटक निसर्गातच निर्माण झालेले आहेत, आपोआप निर्माण झालेले आहेत, म्हणून त्यांना नैसर्गिक संसाधने असं म्हणायचं. ओके, आता पुढे बघा. पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजेच हवेचा थर आहे, बरोबर, की ज्याला आपण वातावरण म्हणतो, हवेचा थर आहे त्याला. पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण व शिलावरणाने बनलेला आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग जर आपण पाहिला, काही ठिकाणी पाणी आहे, काही ठिकाणी जमीन आहे. मग पृथ्वीवर पाणी जास्त, पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तो जास्त प्रमाणात जमीन आहे का जास्त प्रमाणात पाणी आहे? तर मित्रांनो, जास्त प्रमाणात पाणी आहे आणि कमी प्रमाणात जमीन आहे. बघा, ही आकृती तुम्ही या ठिकाणी जर पाहिली तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाणी आहे 71% आणि जमीन आहे 29%, म्हणजे पाणी जास्त आणि जमीन कमी आहे. ओके, लक्षात घ्या, पाणी जास्त आणि जमीन कमी. पाणी किती आहे? 71% आणि जमीन किती आहे? 29%. आता पुढे पहा, स्थायू जल आणि वायू रूपातील या नैसर्गिक घटकांकडे आपण संसाधने म्हणून वापरतो. म्हणजे हे जे पाणी आहे, जमीन आहे, वायू आहेत, त्यांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करत असतो. आता याचा व्यवस्थित अभ्यास करूया जरा. पहिल्यांदा हवा पाहणार आहोत, पण त्यापूर्वी आपल्याला विचारले वातावरणाचे 5 थर कोणते. तर तुम्हाला माहिती आहे वातावरणाचे 5 थर, तपांबर, स्थितांबर है की नाही, दलांबर, आयनांबर, हे वातावरणाचे थर आहेत. आणि बाह्यांबर, पहिला दपांबर, त्यानंतर स्थितांबर, त्यानंतर दलांबर, त्यानंतर आयनांबर आणि त्यानंतर बाह्यांबर, हे वातावरणाचे थर आहेत. तपांबर हा स्तर कुठे असणार आहे? हवेच्या जमिनीच्या लगत असणार आहे. तर आपण जरा आता पुढे पाहूया. पृथ्वीभोवती असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, पाण्याची वाफ, धुलीकण, या सर्वांचा समावेश होत असतो. बघा, म्हणजे पृथ्वी सभोवती असणारी हवा नुसते काय, हवा म्हणजे एकच वायू नाहीये, त्याच्यामध्ये अनेक वायू मिसळलेले आहेत. आणि जो तपांबर आहे, म्हणजे जमिनीच्या लगत जो हवेचा थर असतो, त्याच्यामध्ये एकूण वायूंच्या सुमारे 80% वायू असतात. कुठं? तपांबरामध्ये, कारण की तपांबर जमिनीच्या लगत असतो. त्यानंतर त्याच्या पुढचा थर आहे स्थितांबर, बरोबर, त्याच्यामध्ये वायूचं प्रमाण आहे 19%. लक्षात घ्या, तपांबरामध्ये किती प्रमाण आहे? 80%. स्थितांबरामध्ये किती आहे? 19%. आणि त्यानंतर पुढचे थर आहे दलांबर आणि आयनांबर. याच्या आता 80% आणि 19% किती झाले? 99% झाले. उरले वायू किती? 1%. ते कुठे असतात? दलांबर आणि आयनांबरामध्ये. 1% म्हणजे काहीच नाही. आणि पुढचा जो सगळ्यात बाहेरचा थर आहे वरचा, बाह्यांबर, आणि त्याच्या पलीकडचे जे थर आहेत त्याच्यामध्ये वायू आढळत नाहीत. ओके, आता हवा म्हणजे काय? हवा म्हणजे काय? बघा, पृथ्वी सभोवती असलेल्या अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय. पृथ्वीभोवती असणाऱ्या अनेक वायूंचं मिश्रण आहे पृथ्वीभोवती, त्या अनेक वायूंचं मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा आहे. आता हवेमध्ये आपण पाहिलं ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, सल्फर डायऑक्साइड आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, पण या वायूंबरोबरच हवेमध्ये धुलीकण असतात. तुमच्या घरातून किंवा घराची जी कौलं असतील किंवा खिडकीतून कधी तुम्ही उन्हाचा कवळसा येताना पाहिला असेल, त्याच्यामध्ये आपल्याला धुलीकण दिसतात. त्याप्रमाणे पाण्याची वाफ सुद्धा असते हवेमध्ये, त्यालाच बाष्प असं सुद्धा म्हणतात. आणि यांचा देखील समावेश हवेमध्ये होत असतो. हवेतील वायूंचं प्रमाण भूपृष्ठाजवळ म्हणजे जमिनीजवळ जास्त असतं, आणि भूपृष्ठापासून म्हणजे जमिनीपासून जसजसं वरती आपण हवेत वातावरणामध्ये जाऊ तसतसं वायूंचं प्रमाण कमी होत जातं. आपण आताच पाहिलं तपांबरामध्ये वायूंचं प्रमाण किती असतं, आपण आताच पाहिलं किती असतं तपांबरामध्ये वायूंचं प्रमाण? 80% असतं. किती असतंय? 80% असतंय. स्थितांबरामध्ये ते प्रमाण किती असतंय? 19% असतंय, बरोबर. तपांबर जमिनी लगत असतो, त्याच्यानंतर स्थितांबर असतो, म्हणजे जमिनीजवळ हा वायूंचं प्रमाण जास्त असतं. आता हे प्रमाण किती असतं बघा, किती असतं हे प्रमाण बघा, हे बघा, नायट्रोजन वायू जो आहे त्याचं प्रमाण किती आहे बघा, 78%. सगळ्यात जास्त प्रमाण हवेमध्ये कोणाचं आहे? नायट्रोजन वायूचं आहे. त्यानंतर आहे ऑक्सिजन वायू, त्याचं प्रमाण आहे 21%. त्यानंतर
आर्गॉन, आर्गॉन या वायूचं प्रमाण आहे 0.9%, त्याचप्रमाणे इतर वायू व घटक म्हणजे पाण्याची वाफ असेल आणि इतर वायू असतील त्यांचं प्रमाण आहे 0.07%, आणि कार्बन डायऑक्साइड आहे त्याचं प्रमाण अतिशय कमी असतं 0.03%. सगळ्यात जास्त कोण आहे? नायट्रोजन, लक्षात घ्या, हे विचारलं जातं 78%. त्यानंतर ऑक्सिजन 21% प्रमाण असतं ऑक्सिजनचं. त्यानंतर आर्गॉन आहे, आर्गॉनचं प्रमाण असतं 0.09%. इतर वायू म्हणजे पाण्याची वाफ असेल, धुळीकण असतील आणि इतर काही वायू असतील त्यांचं प्रमाण असतं 0.07%, आणि कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण असतं 0.03%. ओके, ह्या जो सगळ्यात जास्त पट्ट्या दाखवलेला आहे तो नायट्रोजन वायू आहे, त्यानंतर ऑक्सिजन, त्यानंतर आर्गॉन, त्यानंतर इतर वायू आणि शेवटी कार्बन डायऑक्साइडचा बघा इथं छोटा रंग दाखवलेला आहे. आता पुढे पाहूया हवेतील वायूंचे उपयोग. हवेत जे वायू आहेत ना त्याचा आपल्याला काय काय उपयोग होतो बघा. पहिला वायू आहे नायट्रोजन, की जो जास्त प्रमाणात असतो आपण पाहिला. नायट्रोजनचा उपयोग काय बघा, सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवा बंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो. आपल्याला जी प्रोटीन लागतात, प्रथिने लागतात, ती निर्माण करण्यास नायट्रोजन मदत करत असतो. अमोनिया वायूच्या निर्मितीमध्ये सुद्धा नायट्रोजनचा उपयोग होतो. आणि खाद्यपदार्थ हवा बंद बघा, लोणची वगैरे पॅक बंद ठेवतात, तुम्ही कुरकुरे खाता, वेफर्स खाता पॅकेटमधले, ते हवा बंद ठेवण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग होतो मित्रांनो. पुढे आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनचा उपयोग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सजीवांना श्वसनासाठी, म्हणजे सजीव जिवंत राहू शकत नाही तो ऑक्सिजन शिवाय, त्याला प्राणवायू सुद्धा म्हणतात. आणि ज्वलनासाठी उपयोगी आहे, म्हणजे एखाद्या वस्तूचं ज्वलन व्हायचं असेल, ती वस्तू जळायची असेल, तर ज्वलनास मदत कोण करतो, तर ऑक्सिजन करतो. पुढचा वायू आहे कार्बन डायऑक्साइड. वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. म्हणजे तुम्ही प्रकाश संश्लेषणाची क्रिया पाहिली असेल ना, त्या प्रकाश संश्लेषणाच्या क्रियामध्ये वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साइड वायू दिवसा घेतात, है की नाही? त्याचप्रमाणे अग्निशामक नळकांड्यामध्ये वापरतात. तुमच्या शाळेमध्ये किंवा दवाखान्यामध्ये तुम्ही पाहिले असेल एक लाल नळकांडी असते अग्निशामक, आग विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साइड, आणि आग जे ज्वलन आहे त्या ज्वलनासाठी ऑक्सिजन उपयोगी पडतो, विझवायला कार्बन डायऑक्साइड आणि आग लावण्यासाठी ऑक्सिजन. पुढे आर्गॉन. आता आर्गॉन हा वायू विजेचा जो बल्ब आहे ना, तुमच्या घरी बल्ब असतील लाईटचे, तर त्या विजेच्या बल्बमध्ये आर्गॉन वायू वापरतात. त्याचप्रमाणे पुढे आहे हेलियम. हेलियमचा उपयोग होतो कमी तापमान मिळवण्यासाठी, तसेच विना पंख्याच्या इंजिनवर चालणाऱ्या विमानांमध्ये हेलियमचा उपयोग होतो. पुढे निऑन. निऑन म्हणजे जाहिरातींसाठीचे दिवे असतील, तुम्ही डिजिटल लाईट्स पाहिले असतील, रस्त्यांवरचे दिवे असतील, पथदिवे म्हणतात त्यांना, त्याच्यामध्ये निऑनचा वापर केला जातो. क्रिप्टॉन. क्रिप्टॉनचा उपयोग फ्लोरोसेंट पाईपमध्ये वापर करतात. बघा, रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या हॉटेलच्या तिथं असे चमकणारे पाईप लावले जातात लक्ष वेधलं जावं म्हणून, तर अशा फ्लोरोसेंट पाईपमध्ये क्रिप्टॉनचा उपयोग करतात. आणि झेनॉन. झेनॉनचा उपयोग कुठं करतात बघा, फ्लॅश फोटोग्राफीमध्ये झेनॉनचा उपयोग करत असतात. पुढे पहा, हे नेहमी लक्षात ठेवा, हवेतील वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे. जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचवण्यासाठी, तसेच अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्वाची कारणी आहे. धुके, ढग, हिम व पाऊस यांची निर्मिती वातावरणामुळे शक्य होते. बघा, म्हणजे हवेतील वायूंचं जो प्रमाण आहे ते प्रमाण व्यवस्थित त्यांच्यामध्ये समतोल आहे, म्हणजे नायट्रोजन 78% तर 78% राहायला पाहिजे, ऑक्सिजन 21% तर 21% राहायला पाहिजे, त्याचं प्रमाण कमी नाही झालं पाहिजे, जास्त सुद्धा झालं नाही पाहिजे, आणि त्यांचा बॅलन्स राहिला तरच पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहील. ओके, म्हणून या सगळ्या घटकांना, घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्वाची कारणे आहे. म्हणजे सूर्यापासून जो सूर्यप्रकाश येतो किंवा उष्णता येते, ती जर जशीच्या तशी आली तर आपण सगळे नष्ट होऊन जाऊ, म्हणून आवश्यक तेवढाच सूर्यप्रकाश, आवश्यक तेवढीच उष्णता आपल्यापर्यंत पोहोचवतात ना हे वातावरण आहे, ते गाळणीसारखं काम करतं. म्हणजे सूर्याची किरण जशीच्या तशी आली आपल्यापर्यंत तर खूप उष्णता वाढेल. त्याचप्रमाणे धुकं, ढग, हिम व पाऊस यांची निर्मिती सुद्धा वातावरणामुळे शक्य होत असते. तर पुढे बघा, सोबतच्या चित्रांतील साम्य कोणते.
तर सोबतच्या चित्रांमध्ये वातावरणामध्ये या चित्रामध्ये सुद्धा कारखान्यातील धूर मिसळला जात आहे. दुसऱ्या चित्रामध्ये गाड्यांमधील धूर मिसळला जात आहे. या ठिकाणी जंगलातील आगीमुळे वातावरणामध्ये धूर मिसळला जात आहे. म्हणजेच या सगळ्या चित्रांमध्ये काय झालेलं आहे, हवा प्रदूषण झालेलं आहे. काय झालेलं आहे, हवा प्रदूषण झालेलं आहे. वरील सर्व चित्रात धुराचे उत्सर्जन विविध माध्यमातून होताना दिसत आहे. हा धूर थेट वातावरणातील हवेत मिसळतो, त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो. हवेतील घटकांचं प्रमाण कमी जास्त होतं, बिघडतं, आणि हवेतील घटकांचं प्रमाण बिघडलं की त्यालाच आपण वायू प्रदूषण म्हणतो. मग हे वायू प्रदूषण कशामुळे होतं? वाहने, मोठमोठे उद्योगधंदे यांमधल्या इंधनाच्या ज्वलनातून, तसेच लाकूड, कोळसा यांसारख्या इंधनांच्या अपूर्ण ज्वलनामुळे बाहेर पडणारे घातक वायू, या सर्वांमुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषणामध्ये सतत वाढ होत आहे. ओके, आता इंधनांच्या ज्वलनातून हवेमध्ये कोणते विषारी वायू सोडले जातात, घातक घटक कुठले सोडले जातात बघा. तो पहिला आहे नायट्रोजन डायऑक्साइड, दुसरा आहे कार्बन डायऑक्साइड, तिसरा आहे कार्बन मोनॉक्साइड, चौथा आहे सल्फर डायऑक्साइड आणि पाचवी आहे काजळी. की तुम्ही एखाद्या गाडीच्या सायलेन्सर जवळ उभं राहिलं आणि त्यातून जर धूर आला, तुमच्या कपड्यांवर जो काळा बाक्सा असतो त्याला काजळी म्हणतात. आणि यामुळे काय होतं, हवा प्रदूषण होतं. या पाच घटकांमध्ये हे घातक घटक आहेत हवेसाठी. आता पुढे पाहूया, ओझोनचा थर संरक्षक कवच. आता हा ओझोनचा थर कुठे आहे नेमका? वातावरणाच्या स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. ओझोन वायूचे ते रेणूसूत्र आहे O3. O3 वायूचा थर आढळतो. आणि ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नाही, पण खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणं खूप आवश्यक आहे. का? तर सूर्यापासून येणारी जी अति नील किरण आहेत बघा, अति नील किरण ज्याला अल्ट्राव्हायलेट रेज म्हणतात, की सजीवांसाठी ती खूप हानिकारक असतात. ती जर पृथ्वीवर जशीच्या तशी आली तर आपण सगळे नष्ट होऊन जाऊ, प्रचंड प्रमाणात तापमान वाढेल. तर ही जी अति नील किरण आहेत, अति उष्ण जी किरण आहेत, ती किरण काय करतो, ओझोन वायू शोषून घेतो, त्यांची तीव्रता कमी करतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचं रक्षण होतं. आणि जर ओझोन वायूचा थर नष्ट झाला तर ही अति नील किरण जशीच्या तशी पृथ्वीवर येतील आणि पृथ्वीवरचं तापमान वाढेल. मग ह्या ओझोन वायूचा थर जो आहे तो सुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मग या ओझोन वायूच्या थराला धोका कोणापासून आहे बघा, या ओझोन वायूच्या थराला धोका कोणापासून आहे बघा, तर या ओझोन वायूच्या थराला धोका कोणापासून आहे तुम्हाला सांगतो. ओझोन वायूच्या थराला धोका कोणापासून आहे बघा, वातानुकूलन यंत्रे म्हणजे AC जे असतात ना, एअर कंडिशनर, त्याचप्रमाणे रेफ्रिजरेटर, फ्रीज यांमध्ये हवा तयार करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन्स कुठे असतात, हे AC मध्ये आणि फ्रीज मध्ये. त्याचप्रमाणे कार्बन टेट्राक्लोराइड हे जे केमिकल गॅसेस आहेत, रासायनिक वायू आहेत, हे हवेत मिसळले की ओझोनच्या थराचा नाश होतो. आणि ओझोनच्या थराचा नाश झाला की अति नील किरण पृथ्वीवर येणार आणि सजीव सृष्टी नष्ट होणार. म्हणून त्याचं महत्व ओझोनच्या थराचं आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो. कोणता दिवस? 16 सप्टेंबर ओझोन संरक्षण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो जगभर. आता पुढे बघा, माहिती आहे का तुम्हाला, मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये रहदारीच्या ठिकाणी हवेमध्ये असणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण दाखवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे फलक लावलेले आहेत. या फलकांमुळे त्या ठिकाणच्या हवेतील घातक घटकांचे प्रमाण समजते. बघा, या ठिकाणी आमचं जे पुण्यामध्ये असा एक फलक आहे, त्या ठिकाणी तापमान किंवा प्रदूषणाचं प्रमाण, हवेमध्ये असणारे विविध घटकांचं प्रमाण समजणारे असे फलक डिजिटल बोर्ड लावलेले आहेत, की त्या ठिकाणी हवेमध्ये कोणत्या घटकाचं प्रमाण किती आहे ते समजून जातं. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण नैसर्गिक संसाधनामधला पहिला घटक पाहिला, हवा. आता जो दुसरा घटक आहे पाणी, तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तर याचा जो भाग 2 आहे तो पहा, त्याच्यावर क्लिक करा आणि पुढचा घटक समजून घ्या. ओके, तर
आता काय करायचं आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जायचे, भाग 2 वर क्लिक करायचे आणि मग पाणी हा घटक समजून घ्यायचा आहे. थँक्यू.